सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी आता पुढे ढकलली गेली. मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलली. पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. सुनावणी ऑनलाईन की प्रत्यक्ष याचा निर्णय 5 फेब्रुवारीला होणार. सुनावणी 6 आठवडे पुढे ढकला. ऍडव्होकेट मुकुल रोहतगी यांची मागणी, स्थगिती हटवण्याचा आग्रह नाही. ऍडव्होकेट कपिल सिब्बल यांचा सुनावणी दरम्यान मुद्दा, मराठा आरक्षणाची सुनावणीही पुढे ढकलली गेली. ऍडव्होकेट मुकुल रोहतगी यांनी सुनावणी 6 आठवडे पुढे ढकलण्याची मागणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये केली आहे.